विचारले ज्ञानराज माझी युगाची माऊली साधकाचा माय बाप ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि वेदशास्त्र नीती वाही पहिला मुलगा वेद दुसरा मुलगा योग तिसरा मुलगा साधक हे आणि चौथा मुलगा अनाथ पहिल्यासाठी अमृतानुभव दुसऱ्यासाठी चांगदेव पसष्टी तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपा आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठाचा आहे आणि हरिपाठाची स्थिती वाईट झाली वाईट कीर्तनकाराला हरिपाठ येत नाही मी बोललो की ह्या बापाचं काय झालं हा कीर्तनकारांची आता स्थिती अशी झाली महाराज पहिले 15 मिनिटं ज्याच्या घरी जेवला त्याच्या वरच दुसरे 15 मिनिटं ज्यानं दारी घेतली त्याच्या वरच अर्धा तास आणि अर्धा तास ज्याच्याकडं पाकिट घेतलं त्याची पुरी लाल करायची किती झाले एक तास 15 मिनिटं आई 15 मिनिटं बाप 15 मिनिटं हे करायचं कीर्तन सांगू आणि इंद्रिकडला गेलाय गोपाटा करू इंद्रिकर लय पैसे घेतो बा माझ्या नंतरची माया पुढं गेली मी तसाच राहिली माझं नाव दिलं नाटका करू आणि माल छापला यायची मी अजून वड्यालाच घेतलं तरी हा 41-51 पर्यंत गेले इंद्रिकरला येऊन भरतीन करून एवढं होईल आणि अख्ख्या लोकांनी महाराष्ट्राचा बोबाटा काय तर इंद्रिकर लई आता 30 वर्ष झाले मला महाराजा अजून कधी पैशाची तक्रार नाही आणि माझं दिलंय बोबाटा करून आणि माझ्या नंतर काल परवाचे 45-51 आणि वाईट काय वाटतं लोक देतात हे वाईट आम्ही जर मागितले ना बाजार मागला एकच गुन्हा होतो आमच्याकडून तुमची स्तुती होत नाही आमच्याकडे ओवे फेटे गुच्छता डोळा न देता स्वकीर्ती गाणी आमच्याकडे चालत नाही चातुर्य नाही आणि आम्ही खरं बोलतो तर आम्हाला झटका बसतो कीर्तन आणि ऐकायला ह्या काय आईची माहिती सांगितली बाई बाबा नाही तर खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई खरंच बाई बाबा सहकाश नाही बघायच्या बाबत मला 3 वेळा उचलून ना पडलं पण निघले पण बाबाच्या कीर्तनात बाकी मी डरका सांगून आणि खरं सांगते बाई तुला शे माया घरात गाडातो बाबानं बाबानं त्याची आई नाही सांगितली दुसरी ती आई सांगितली त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून आणली तुला काय माहिती खेळ झाला खेळ ए आणि आज आपल्याला मोठा देवीला 2023 6व्या मालिका 1-2 कामं करायची आहे आत्ता शिका आपण हरी पाठावर आलो आता महिला म्हणलं मारा मोर देऊ तुमचा म्हणून तुम्हाला ऐकायला काय हरकत नाही सांगू कोण आजपासून तुमच्या देवाला कोणते देव असतील मला घेणार नाही पण ज्ञानेश्वरी देवाला ती घ्या 30 रुपये घ्या आणि दाल तरी भजले बिजले जरा ज्ञानेश्वरी मालिका उचकीचा मी बोलत होतो राग येतोय लोकांना अरे आपण विठ्ठलाचं लेकरू आहे तुम्ही सप्ताह संपल्यावर मोठाला यावर कोण तुम्हाला जीव घालतो पाहून मला जरा मालिका बिलका उचका आता एक गायक वाद आहे सप्ताह तुम्हाला काही कामच काय 2 तास कीर्तन आणि 1 तास हरिपाठ वेळ घरी येते ते एकच घरी जातात तुम्हाला काय पाहून करायला काय झालंय काय असण्यावरही गोष्टी नेऊ नका विनोद काय पालन करायला हरकत काय दुर्गा शेतम किंवा तर महिला म्हणजे ज्ञानेश्वरी देवाला का ठेवा माहिती सांगू काय का म्हणतात तुमचं लहान पोर गे ना पाण्याला मग म्हणते मग 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 बा बा मग बा तुम्हाला आनंद होतो आनंद जबर आनंद होतो बा 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 मग बा मग बा गपगंती पोरग बाबा म्हणणार तर तुम्हाला किती आनंद होतो सांगतो तुम्हाला ज्ञानेश्वरी जर कीर्तनकाराच्या मुखातून मुली बाहेर पडली तर सगळ्यात मोठं आनंद ज्ञानोबा राहिला सगळ्यात मोठा आनंद ज्ञानोबा राहिला होतो की माझं लेकरू माझी ज्ञानेश्वरीची मुली झाली
हा सगळ्यात मोठा आनंद महिला मंडळ खरे सांगत लहान पोरग मम म्हणतं तुम्हाला आनंद होतो, पोरानं उडी हे पोरानं उडी हाणली तुम्हाला आनंद होतो, पोरग गाण्यात नाचलं तर तुम्हाला आनंद होतो, ज्ञानेश्वरी जन्मी लिहिली ते बाल इतकं पोवळं आहे महाराज की ती 16 वर्षाच्या बाळाची परमेश्वरी आहे महाराज, ज्ञानेश्वरी इतका कोवळा ग्रंथ दुसरा कोणताच नाही महाराज, कोणताच नाही, हे वाचायची विकत घ्या, देवऱ्यात ठेवा, फडक्याने गुंडाळून ठेवा, तिला हळद कुंकुमा तुम्हाला पटणार नाही महाराज, ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाच्या कल्याण करेल, कृपा करे हरे दया बाई जाता
ولكن هناك